हे कोल्हापूर आहे इथं काहीही घडू शकतं आठवड्याभरापूर्वी मुलगी झाली म्हणून तिची हत्तीवरून मिरवणूक काढल्याची घटना याच कोल्हापुरात घडली होती आज दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होईल की नाही याची शाश्वती नसताना एका विद्यार्थ्याला दहावीच्या परीक्षेत एकावन्न टक्के गुण मिळाले म्हणून त्याची चक्क उंटावरून मिरवणूक काढण्यात आली त्याचा व्हिडिओ आज दुपारी सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि बघता बघता ही आगळी वेगळी मिरवणूक सोशल मीडियावरून पोहोचली कोण आहे हा विद्यार्थी गंगावेश परिसरात समर्थ सागर जाधव हो, हा एस लोहिया शाळेत शिकतोय त्याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती मात्र तो म्हणावा तसा अभ्यास करत नसल्यानं तो दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होईल की नाही याची शाश्वती नव्हती आज दुपारी दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं जाहीर झाला आणि समर्थ सागर जाधव हा एकावन्न टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला समर्थ दहावी पास झाला आणि त्याच्यासह त्याच्या मित्रांना इतका आनंद झाला की मित्रांनी एक उंट आणला आणि गंगावेश चौकातून समर्थची चक्क उंटावरून मिरवणूकच काढली गुलालाची उधळण करत समर्थची उंटावरून काढण्यात आलेली ही मिरवणूक सोशल मीडियावरून सर्व पोहोचली गंगावेश तालमीत त्याच्या मित्रांनी गुलाल उधळत एकच जल्लोष केला यामध्ये मित्र शुभम माने करण माने विनायक राऊत प्रवीण कलिकते रोहित मोरे सहभागी झाले होते समर्थचे वडील सागर जाधव हे चांदी काम करतात तर आई मेघा गृहिणी आहे त्यांनी घरी येताच पेढे लाडू भरवत त्याचं अभिनंदन केलं आपल्याला खूप आनंद झाला असून आपण आता इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणार असल्याचं समर्थ जाधव यांना सांगितलं मी आत्ताच दहावीची परीक्षा दिली होती त्यात मी पास झालेलो आहे त्यामुळे माझ्या मित्रांनी माझी उंटावरून मिरवणूक काढली मला खूप आनंद होत आहे मी एस सी याचा विद्यार्थी आहे आठवडाभरापूर्वी मुलगी झाली म्हणून तिची हत्तीवरून मिरवणूक काढण्याची घटना याच कोल्हापुरात घडली होती आणि आता शाश्वती नसताना मित्र दहावी पास झाला म्हणून त्याची मित्रांनी चक्क उंटावरूनच मिरवणूक काढली हे कोल्हापूर आहे इथं काहीही घडू शकतं हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं हे मात्र नक्की एस न्यूज साठी कॅमेरामन केदार भोसलेसह विश्वास पाणारी